9 जून रोजी राष्ट्रपती भवनात स्थापन झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळालं. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत इतिहास रचला. अगदी महाराष्ट्रातून पियुष गोयल यांच्यापासून पटनातील जेपी नड्डा यांच्यापर्यंत 72 मंत्री टीम मोदीमध्ये सामील झाले. त्यातच मोदींच्याच मंत्रिमंडळात 4 वर्षाहून अधिक काळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणाऱ्या जयप्रकाश नड्डा यांचाही समावेश झाला. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या जेपी नड्डांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जेपी नड्डा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि गेल्याच वर्षी जानेवारीत त्यांचा हा कार्यकाळ पूर्ण झाला होता. पण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तो निर्णय पुढे ढकलण्यात आला. त्यातच जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारत केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे धोक्यात आले. कारण घटनेनुसार एक व्यक्ती केवळ एका पदावर असू शकतो. त्यामुळे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जेपी नड्डा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागू शकते. जेपी नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सीआर पाटील यांच्याकडे पाहिलं जाते. मात्र ह्या सगळ्या नेत्यांनी देखील मंत्रिमंडळात शपथ घेतली आणि त्यांच्यानंतर 4 नावांची चर्चा अधिक रंगली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेतृत्वात राहिलेले सुनील बन्सल, मूळचे राजस्थानी असलेले ओम माथुर, त्याचबरोबर भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष असलेले के लक्ष्मण यांचाही समावेश आहे. आणि महाराष्ट्रातील नेते म्हणून ओळखले जाणारे विनोद तावडे यांच्या नावावर अधिक चर्चा रंगते. कारण विनोद तावडे हे 2 वर्षांपासूनच केंद्रीय राजकारणात सक्रिय असून दिल्लीत त्यांचं राजकीय वचन देखील अधिक असल्याने त्यांच्या नावावर अधिक जोर दिला जातोय. त्यामुळे ह्या 4 नावांच्या चर्चेनंतर आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.